नांदेडच्या नायगाव तालुका तहसील कार्यालयाच्या झेंडा परिसरामध्ये करण्यात येत असलेले पेव्हर ब्लॉकचे काम संबंधित कंत्राटदार आपल्या मनमानी कारभारानुसार थातूर मातूर करत असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच हे काम खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रोखलं असून काम जेसीबी मशीनद्वारे उकरून टाकण्यात आलंय. नायगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील दुरुस्ती आणि रंगरंगटीचे काम शासनाच्या 10 लाख रुपयाच्या निधीमधून करण्यात येत असून हे काम नांदेडच्या एका कंत्राटीदाराच्या माध्यमातून सुरू झाले आहे. तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये झेंडा परिसरामध्ये होणाऱ्या फेव्हर ब्लॉकचे काम सदरील कंत्राटदार हे मोजमाप पुस्तिकेनुसार न करता आपल्या मनमानीप्रमाणे उरकवण्याच्या मार्गावर होते हे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता यांनी स्थळ पाहणी करून केलेले काम उकरून टाका आणि योग्यतेनुसार सदरील काम करा असा सल्ला दिला. या कामासंबंधित कंत्राटदार काय सुधारणा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान रंगरंगोटीचे काम देखील दर्जेदार रंगाच्या माध्यमातून करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. गंगाधर गंगासागरे MCN News नायगाव नांदेड.